सध्या ऑनलाईनचा जमाना आहे, प्रत्येक गोष्टींसाठी आपण ऑनलाईन पर्याय शोधतो, म्हणजे ऑनलाईन गोष्टींवर डिपेंड राहतो. पण म्हणतात ना, जितकी डिपेंडन्सी जास्त तितका फटका मोठा. म्हणजे ऑनलाईनच्या जमान्यात ऑनलाईन गुन्हेगारी सुद्धा तितकीच बोकाळली आहे. पण आता या ऑनलाईन गुन्ह्यांविरोधात भारत सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. सेक्सटॉर्शन, नोकरीचं आमिष, ब्लॅकमेल अशा प्रकारच्या ऑनलाईन गुन्ह्यांची तक्रार नोंदवण्यासाठी टेलिकॉम मंत्रालयानं 2 नवीन प्लॅटफॉर्म लाँच केलेत. ते प्लॅटफॉर्म नेमके कोणते आहेत आणि ते कसे हाताळायचे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर ऑनलाईन गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सरकारनं चक्षु पोर्टल आणि डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म म्हणजेच DIP असे 2 प्लॅटफॉर्म लाँच केलेले आहेत. टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली. केंद्र सरकारच्या संचार साथी पोर्टलवर हे दोन्ही प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आलेले आहेत. तुमच्यासोबत सायबर फसवणूक झाली असेल तर DIP वर त्याची माहिती द्यावी आणि एखाद्या संशयास्पद नंबरवरून कॉल किंवा मेसेज येत असतील तर त्याबाबत चक्षु पोर्टलवर तुम्ही माहिती देऊ शकता. आता तक्रार नोंदवण्यासाठी कॅटेगरी कोणत्या आहेत? तर सेक्सटॉर्शन, सरकारी अधिकारी किंवा त्यांचे नातेवाईक असल्याचं खोटं सांगणं, फेक कस्टमर केअर हेल्पलाईन. दुसरी आहे बँक, वीज, गॅस पॉलिसी इत्यादी गोष्टींबद्दलचे फेक कॉल्स. तिसरी आहे रोबोटिक किंवा वारंवार येणारे स्पॅम कॉल्स. चौथी आहे ऑनलाईन नोकरी, लॉटरी, गिफ्ट, लोन ऑफर यांसाठीचे फेक कॉल. त्यानंतर आहे संशयास्पद वेबसाईट आणि लिंक असणारे मेसेज, इतर संशयास्पद कॉल आणि मेसेजेस. आता यांवर कारवाई कशी होणार? तर कॉल, व्हॉट्सअप आणि टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून कित्येक जणांना दररोज नोकरीचं आमिष किंवा पैसे कमवण्याचं आमिष दिलं जातं. कित्येकांना गुगल रिव्ह्यू किंवा क्रिप्टोच्या माध्यमातून पैसे कमवण्याची संधी असल्याचे मेसेज येतात. तुम्हाला एखाद्या नंबरवरून असे मेसेज किंवा कॉल येत असतील तर त्याची माहिती चक्षु पोर्टलवर द्यायची आहे. त्यानंतर त्या नंबरची आणि मेसेजेसची पूर्ण पडताळणी केली जाईल. त्या नंबरवरून धोका असल्यास तो नंबर बंद केला जाईल. पण या दोन्ही प्लॅटफॉर्मवर तक्रार करणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्यात येईल. संचार साथी पोर्टलवर देखील ही सुविधा उपलब्ध आहे. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हे पोर्टल लाँच करण्यात आलेलं आहे. आतापर्यंत या माध्यमातून धोकादायक असे 59 लाख मोबाईल कनेक्शन बंद करण्यात आलेले आहेत. सरकारनं आतापर्यंत सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणात तब्बल 10 लाखांहून अधिक बँक खाते देखील फ्रीज केले आहेत. यामुळे देशभरातील नागरिकांचे 1000 कोटींहून अधिक रुपये वाचले असल्याची माहिती सरकारनं दिली आहे. दररोज फसवणुकीची शक्यता असणारे 25 कनेक्शन कट करण्यात येत आहेत. तसंच फ्रीज केलेली रक्कम फसवणूक झालेल्या व्यक्तींना परत देण्याची व्यवस्था देखील RBI आणि इतर बँकिंगकडून मिळून केली जात आहे, अशी माहिती मंत्र्यांनी स्पष्ट केली. त्यामुळे इथून पुढे ऑनलाईन फसवणूक जर होत असेल किंवा तुमच्या आसपास ऑनलाईन फसवणुकीची तक्रार असेल तर तुम्ही या दोन्ही पोर्टलवरती तक्रार नोंदवू शकता. तुम्हाला ही माहिती फायद्याची वाटली असेल तर कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी सकाळच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.